शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. आता सोयाबीनचं सीजन झालेलं आहे, शेतकरी मित्रांनी सोयाबीन काढून काही घरी आणलेलं आहे आणि मागच्या व्हिडिओखाली भरपूर सारे शेतकरी मित्र कमेंट करत होते की सर, तुम्ही लागवडीपासून काढणीपर्यंत सगळं माहिती मार्गदर्शन केलं, पण सोयाबीन आता विकावं का नाही विकावं, याचे भाव वाढतील का नाही, या संदर्भात थोडीशी काहीतरी माहिती द्या. तर त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. जे कोणी शेतकरी मित्र पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन जी आहे हे थ्रेशरमधून काढून घरी आणलेली आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहिलेला आहे की सोयाबीन विकावी का न विकावी. तर याच्यामध्ये आपण थोडक्यात एक मी तुम्हाला एक गेस सांगतोय. यावर्षी परतीच्या पावसानं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकरी मित्रांचं आणि यामध्ये सोयाबीनच्या ज्या गंजा आहेत त्या पावसामध्ये काही काहींच्या वाहून गेल्या. कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीनच्या पिकाला, उभ्या पिकाला मोड आले, असे भरपूर सारे शेतकरी मित्रांचं यावर्षी नुकसान झालं. यामध्ये मोजकेच काही शेतकरी असे आहेत की ज्यांनी सोयाबीन जे आहे हे पाणी लागण्याच्या अगोदर किंवा पाऊस, परतीचा पाऊस चालू होण्या अगोदर आपल्या घरी काढून नेलतं, म्हणजे त्या सोयाबीनला पाणी अजिबात लागलेलं नाही आहे. तर अशा परिस्थितीत काय करायचं आहे, जेव्हा आपल्याकडे जर हे असे खराब झालेले जर सोयाबीन असेल तर आपण ते सोयाबीन मार्केटमध्ये काय जे भाव चालू असतील, आपल्याला जर गरज असेल तर ते विकू शकता. पण ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पावसाच्या अगोदर आपल्या घरी नेऊन टाकलेलं आहे त्यांनी सोयाबीन विकण्याची जास्त घाई करू नका मित्रांनो. कारण काय आहे की पुढच्या वर्षी, आता यावर्षी टोटल शेतकऱ्यांचे जे सोयाबीन आहेत हे पूर्णतः पावसाने खराब झालेत. इतकं दरवर्षी चांगले सोयाबीन येतात, तर चांगलं सोयाबीन आल्याच्या नंतर सुद्धा ऐन वेळेवर पेरणीच्या वेळी बियाणं जे आहे हे अवेलेबल होत नाही, बियाण्याचं शॉर्टेज पडतं, त्या परिस्थितीत बियाण्याचे भाव वाढतात. तर असं जर झालं, पुढच्या वर्षी जर बियाण्याचा भाव जर म्हणजे शॉर्टेज पडलं, तर आपलं जे सोयाबीन पावसाच्या अगोदर आपण घरी नेलेलं आहे तर ते सोयाबीनला आपल्याला चांगला भाव मिळू शकतो, एक असा अंदाज आहे. असं कन्फर्म मी तुम्हाला सांगू शकत नाही आहे, तर त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन ठेवलेलं चालेल असं माझं एक वैयक्तिक मत आहे. आणि मेन म्हणजे त्यांना सुद्धा जर पैशाची अडचण असेल तर त्यामधलं थोडंफार सोयाबीन विकू शकता, पण जास्त गडबड न करता. जर आपल्याला पैशाची गडबड नसेल किंवा पैशाची अडचण नसेल तर त्यांनी सोयाबीन ठेवायला काही हरकत नाही. कारण आता जर मार्केटमध्ये जर सोयाबीन नेलं तर वल्लं आणि वाळलं सोयाबीन एकाच भावात विकतं, म्हणजे ज्यांचं खराब झालेलं आहे तरी त्यांना ते 3,000, 2,000, 5,000 काय जो भाव असेल ते मिळेल आणि ज्यांचं चांगलं आहे त्यांनाही तोच भाव मिळेल. त्यामुळं जर तुमचं सोयाबीन चांगलं असेल, पावसाच्या अगोदर जर घरी नेलेलं असेल, तर तुम्ही ते सोयाबीन विकण्याची गडबड करू नका असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यावर ठाम निर्णय तुमचा तुम्ही स्वतः घेऊ शकता अशी एक छोटीशी माहिती होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.